शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार अपात्रतेवर आज सुनावणी होणार आहे। दोन्ही याचिकांवर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या समोर एकत्रितरित्या सुनावणी पार पडणार आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजात प्रकरण 24व्या क्रमांकावर आहे। या वेळी सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, अनिल देसाई उपस्थित राहणार आहेत। आपले प्रतिनिधी अनिल सावरे आपल्या सोबत फोनलाइन वरून जोडले आहेत। अनिल, काय अधिकची माहिती? नक्कीच नीलम, आपण पाहिलं तर मुख्यमंत्र्यांसह 16 आमदारांच्या अपात्रते संदर्भात निर्णय आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अद्याप घेतलेला नाही। या निर्णयात विलंब होत आहे, त्यामुळे उभाटा गटाचे सुनील प्रभू असतील व राष्ट्रवादी काही गटाचे जयंत पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत याचिका देखील केली आहे। याचिकेत 16 आमदारांना अपात्र करण्यासंदर्भात विधानसभा अध्यक्ष तातडीने निर्णय घ्यावा अशी विनंती केली आहे। परंतु 2 महिने उलटून की या प्रकरणाबद्दल निर्णय घेतला जात नाहीये, त्यांच्याकडून जाणीवपूर्वक उशीर केला जात आहे असा आरोप याचिकेत सुनील प्रभू आणि जयंत पाटील यांनी केलेला आहे। याचिकेवर मागच्या शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली आहे। या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे विधानसभा अध्यक्षांना महत्वाचे निर्देश दिले। यामध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी यांना नोटीस दिली गेली होती। या नोटीसचे उत्तर 2 आठवड्यात देण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी दिले। त्यामुळे आज या सुनावणीत काय होतं, नेमकं काय घडतं हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं ठरणार आहे। नीलम, अनिल, किती वाजता या सुनावणीला सुरुवात होणार आहे? नक्कीच नीलम, पाहिलं तर 12:00 सुमारास या सुनावणीला सुरुवात होणार आहे। मात्र आपण पाहिलं तर सुप्रिया सुळे असतील, अनिल परब असतील, जितेंद्र आव्हाड असतील, अनिल देसाई असतील, हे सुद्धा या सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयात उपस्थित राहणार आहेत। नीलम, अनिल, याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।